नमस्कार मित्रांनो, मी सारंग सोनवणे तुमच्या भेटीला पूर्णतः आलेलो आहे आणि आज तुम्हाला खूप आनंदाचा एक विषय सांगायचा आहे। विषय म्हणजे असा आहे की आपल्या अमरावतीच्या सुप्रसिद्ध ताई गुंजनताई गोडे आज आमच्या घरी आलेले आहेत आणि आमच्या घरी आल्या आम्हाला खूप म्हणजे खूप 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 बरं वाटलेलं आहे। खूप आनंद सुद्धा झालेला आहे की इतक्या मोठ्या ताई आज आमच्या घरी आलेल्या आहे आणि आमचं ते भाग्य आहे, सौभाग्य पण म्हटलं तरी चालते की त्या आमच्या ताई घरी आलेल्या आहे आणि बघा त्यांच्यासाठी आवडीनं काय बनवलेलं आहे सुनबाईनी। हे जे आहे का नाही हे मॅटबाई आहे, हे हायकर बाई हायकर आणि तुम्हाला पाहू मी आता खूप मोठा सरप्राईज दाखवत आहे। हे बघा ताई आमच्या, अरे वा, हॅलो, अप्पे खायला या। अप्पे खात आहे ताई आणि आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे। आज तर आम्हाला असं वाटतं की बा आज सूर्य कोकण उगवलेला आहे की आमच्या इथं ताईचं भाग्य हो। ताईचा जसा फोन आला रश्मीला की बा मी इथे आलेली आहे एका कामानिमित्त, तुम्ही पण घरी येत आहे, तर बापरे तिच्या पायाखालून जमीनच गायब झाली पण आता आहे सध्या जमीन जो ते रोबोट आणि अशी फिरायला लागली की ताई येत आहे, आता काय करायचं काय नाही। पण तिनं फटकन एक अप्प्याचा सेटअप तयार केलेला आहे आणि त्या अप्प्याचा आनंद आमच्या ताई घेत आहे। रश्मीच्या हाताला खूप छान सवय, मी नेहमी फक्त व्हिडिओ बघायची स्वयंपाक करताना तिला म्हणजे जेवायला येत आहे, खूपच सुंदर आहे, थँक्यू। हे बघ हे एवढं तिला आता असं वाटत आहे की ताईसाठी काय करू काय नाही आणि दोघांचे व्हिडिओ आपण सगळे बघतोच, भरपूर लाईक करा, भरपूर कमेंट करा, तर कमेंट टाकायची हे खायला येतोय नक्की नक्की बिंदास तुमचा हक्क आहे तो। आणि खरंच मित्रांनो पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ताई आज आमच्या इथं आले, खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे आणि आमचं भाग्य म्हटलं तरी चालते ते की अचानक एक खूप मोठा सरप्राईज दिलेला आहे। आम्ही ताईला बरेचदा म्हटलं की ताई एकदा या तुम्ही आमच्या घरी, पण ताई म्हणे हो येतो पण आज तर त्यांना एकदम धक्का नाही। आम्ही कसं आपण ज्या व्यक्ती आवडतो त्यांना आवर्जून घरी बोलवतो, ताईला एकच वेळा म्हटलं मी ताई तुम्ही आला की नक्की या, पण त्यांना मी इन्व्हाइट पण नाही केलं, त्या स्वतःहून मला घरी आल्या आज, म्हणजे पहिले तर केलं होतं पण आज माझं म्हणजे ध्यानी म्हणून होतं की आज तर येणार आहे, पण आल्या स्वतःहून मला खूप आनंद झाला। ताईचा शेड्यूल पण खूप बिझी राहते आणि वेळातला वेळ काढून ते आज आमच्या घरी आलेले आहे आणि अल्प एक छोटासा अल्प फवार ते करत अंजिनी बनवला तिला तिची तिला चव द्यावं लागेल ना, छान छान मस्त हे केलं, थँक्यू। चला मी ताईचं अनाथ आश्रम आहे हे सगळ्यांना माहितीच आहे बरोबर, त्याच्याकडे खूप असे अनाथ मुलं आहे आणि म्हणजे ज्यांना आई वडील नाही किंवा कुणी सोडून दिलेलं आहे आणि अशा मुली पण आहे ज्यांच्यासोबत काही वाईट कृत्य होऊन त्यांना पण मुलं बाळा झाले, तर असेही मुलं ताईकडे आहे। ताई म्हणजे ताईंनी खूप जणांना आधार दिला आहे, तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जर त्यांच्या संस्थेला तुम्ही जास्तीत जास्त देणगी देऊ शकाल तर नक्की द्या। आम्ही तर पुढच्या महिन्यात जाणार आहोत, आम्ही गुरुच्या वाढदिवसालाच जाणार होतो पण आम्ही काही जाऊ शकलो नाही, पण पुढच्या महिन्यात आमच्या दोघांचे वाढदिवस आहे, तर आम्ही नक्की तिथे छोटीशी काही ना काही भेट द्यायला नक्की नक्की जाणार आहोत। आणि त्यांचं ते आश्रम पण तुम्हाला मी गोकुळ आश्रम ना गोकुळ आश्रम मार्डी रोड तिथे आहे जवळ तपोंच्या टेकडीजवळ आहे, तर नक्की नक्की तिथे जा, खूप असे अनाथ मुलं आहे, तुम्ही नक्की बघा की त्यांना पाहिल्या डोळ्यातून अश्रू येतील आणि आपण दोन मुलांना सांभाळता नाकी नऊ होते, ताईच्या 30-35 मुलांना सांभाळता ते कशा सांभाळतात नाही, ते गव्हर्नमेंटचं काही त्यांना ते ग्रँट आहे काहीच नाहीये, ते स्वतःच्या याच्यावर करतात, कशा करत असतील तुम्ही एकवेळा विचार करा, माणूस एक घर चालून थकून जातो ती बाई 35 जणांचं म्हणजे किती जणांचा 36 जणांचं पूर्ण सांभाळ करते, तर नक्की नक्की त्यांच्या अनाथ आश्रमला भेट द्या आणि तुमच्याकडून होत असेल तर नक्की नक्की त्यांना मदत करा, माझी खूप इच्छा आहे, माझी खूप इच्छा होती खूप काही द्या, पण मी फुलणे तर फुलाची पाकडी तर नक्की देईन, पण तुमच्याजवळ असेल तर नक्की तुम्ही मदत करा, खूप आशीर्वाद भेटेल आणि भेट द्या। सगळ्यात पहिले भेट द्या ताईच्या आश्रमला आणि आश्रम पहा, तिथे त्या ताई कसं का त्या सगळ्या मुलांचा सांभाळ करतात आणि सांभाळ सुद्धा म्हणजे असंच नाही किंवा काही पण सांभाळते एक सख्खी आई पण लेकराचं काय करू शकणार, त्याच्यापेक्षाही आमच्या ताई त्या मुलांकडे लक्ष देते आणि म्हणजे ताईच्याबद्दल सांगायचं तर भरपूर काही आहे आणि मला शॉर्टमध्ये सांगायचं हे आहे की ताईच्या आश्रमला तुम्ही मित्रांनो नक्की भेट द्या आणि ते आश्रमचा जो ॲड्रेस आहे मी खाली तुम्हाला लिंकवर म्हणजे ते मेन्शन करणारच आहोत, तुम्हाला ताईचा नंबर सुद्धा मी मेन्शन करेन,
आणि तुमच्याकडून स्वतःहून हो जितकं काही होत असेल तितकी ताईला मदत करा हे मनापासून तुम्हाला सांगतो मित्रांनो. चला ओके बाय.